जय माता दी ग्रुप माहुल कोळीवाडा माहुल गाव आयोजित लाख मोलाची क्रीडा स्पर्धा लाख मोलाचं आयोजन अर्थातच प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये असणारी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पार पडली जाते आणि या आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत अखिल भारतीय कोळी महासंघाचे अध्यक्ष आई एकविरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेना उपनेते आणि ठाणे नगरीचे माजी महापौर अनंत तरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अशोक माहुलकर साहेबांना उपविभाग प्रमुख शिवसेना यांना विनंती करेल त्यांचं स्वागत करायचंय या क्रीडा सोहळ्यासाठी. आमच्या माहुल गावामध्ये आपण उपस्थित राहिलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. क्रिकेट वेड्या कोळी बांधवांचं माहुल गाव आपलं स्वागत करतंय. सन्मानित केलं जात आहे अशोक माहुलकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. अनंत तरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तदनंतर या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी पंचांची भूमिका निभावली त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विनंती आहे पंच करुणाकरण गोडियन सर आपण या ठिकाणी यायचंय. तर तदनंतर या ठिकाणी माफ करा कल्याणी घोरपडे सर तदनंतर सूर्यकांत आडव सर आणि तदनंतर आणि हेमंत ज्याने या मैदानामध्ये आज पंचांच्या भूमिकेत संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांना पाहतो माहुल गावचा खेळाडू त्यांना बॅट याकरता दिली जाते कारण 6 चेंडूत 6 षटकार या मैदानात त्यांनी मारलेले आहेत. आज पंचांच्या भूमिकेत जरी दिसत असतील परंतु या मैदानात त्यांचा रेकॉर्ड आहे 6 चेंडूत 6 षटकार मारले. जोरदार टाळ्या. आज महाराष्ट्रातील एक नामवंत पंच म्हणून आपण त्यांना ओळखतो हेमंत कोळी सर. या माहुल गावचं नाव. तर तदनंतर या ठिकाणी तर सागर कुराडे त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आजच्या दिवसासाठी समालोचनासाठी ते आपल्याला लाभले त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सागर कुराडे यांचा देखील सन्मान केला जातोय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आज या ठिकाणी आम्हाला समालोचनासाठी लाभले अप्रतिम असा क्रीडा सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. तसेच सतत 2 दिवस येथे सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन केल्याबद्दल चंदू शेट्टे यांचं सुद्धा आम्ही सत्कार करत आहोत मान्यवरांच्या हस्ते. जरा प्रेक्षकांनी टाळ्या वाजव्या. तसेच पुढील वर्षी सुद्धा येऊन क्रीडा रसिकांचं मनोरंजन करावं. धन्यवाद. धन्यवाद. टेनिस बॉलचा क्रिकेट सोहळा जय मातादी ग्रुप साहेब जय मातादी ग्रुप म्हटलं तर एक आई एकविरा देवीला जाणारा हा ग्रुप 7 वर्ष जातोय परंतु त्यांच्या माध्यमातून गेली 4 वर्ष क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते. स्पर्धा भरवणं सोपं काम नाहीये परंतु या ग्रुपने मनाशी ठरवलं की आपल्याला स्पर्धा भरवायची आहे आणि काल या ठिकाणी महाराष्ट्रातील अव्वल समजले जाणारे जे परदेशात देखील खेळायला जातात असे सर्व खेळाडू माहुल गावात दाखल झाले होते. हे जय मातादी ग्रुपचं यश आहे या क्रीडा स्पर्धेचं यश आहे असं म्हणावं लागेल. आणि नुसतं महाराष्ट्रातील खेळाडूंकडे पाहिलं नाही तर आजचा दिवस फक्त कोळी बांधवांसाठी ठेवला होता कोळी गावांसाठी ठेवला होता त्याबद्दल देखील आभार कारण कोळी क्रिकेट जिवंत करण्याचं काम पुन्हा एकदा या जय मातादी ग्रुपने केलंय त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि तर दोन्ही टीमचे ज्यांना सेकंड प्राइज तर वैयक्तिक आपण कॉइन देणार आहोत. पहिला आणि दुसरा जे विजेते आहेत त्यांना प्रत्येक खेळाडूचा सन्मान चांदीचं नाणं त्याच्यामध्ये प्रतिकृती आहे मा वैष्णोदेवीची त्यांचा सन्मान द्वितीय क्रमांक ज्यांना मिळालाय. मी कर्णधार रितेशला विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. त्यानंतर चंद्रकांत सर्वांनी यायचंय. गिरीश अक्षय सुमित धीरज प्रेमानंद जितेन भूषण गावण
भूषण पाटील आणि भूपेश या सर्वांनी यायचं आहे. त्यांचा सन्मान चांदी सनान तर सन्मानित केलं जात आहे या खेळाडूंना. उपविजेतेपद ठरले. आणि हा गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ऐरोली कोळीवाड्यातील हा कोळी बांधवांचा संघ आहे. अंतिम फेरीत दाखल झाला होता कोळी हाफ मधून. आज मात्र वर्सोवा असेल, खारदांडा असेल, वर्सोवा असेल, खारदांडा असेल, मड असेल, ट्रॉम्बे असेल, या सर्व परिसरातील कोळी बांधवांचे संघ या ठिकाणी दाखल झाले होते साहेब. आणि या सर्व आपला कोळी क्रिकेट काय असतं या ठिकाणी त्याची झलक दाखवली. आणि हा रितेश मडवीचा नवसाती दिवा अंतिम फेरीमध्ये जाऊन दाखल झाला होता. सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. चांदीचं नाणं अर्थातच प्रतिकृती ज्याच्यामध्ये माँ वैष्णोदेवीची आहे असा सिक्का त्यांना देण्यात येतोय. हा देखील प्रत्येकासाठी एक आठवणीचा क्षण असणार आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मुंबई शहरामध्ये येऊन अंतिम फेरी धडक दिली आहे नवसाती दिवानी. माझ्या मध्ये पहिली वेळ असेल रितेशी मुंबईमध्ये येऊन अंतिम फेरी धडक देण्याची. तर रितेश माहिती मिळते की तुम्ही ठीक या ठिकाणी खेळायला टीम घेऊन येत नव्हते. आयोजकांनी जबरदस्ती केली परंतु ज्या वेळेला वाईल्ड कार्ड एंट्री असते डायरेक्ट फायनल मध्ये एंट्री करते आणि आज ते या ठिकाणी पाहायला मिळालं. सन्मानित तदनंतर अंतिम विजेते त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे कॉइन देऊन. तदनंतर आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. तर विक्रोली विक्रोळी अमोल म्हात्रे सर आपण पहिल्यांदा सन्मानित करणार आहोत या ठिकाणी कॉइन देणार आहोत. निशांत शिवलकर, संदीप पवार, तेजिंदर सिंग, योगेश वैद्य, संदीप यादव, गिरीश कोचरेकर, तनुष कोटियन, आकाश शर्मा, मणीष सिंग आणि शशी कदम सर्वांनी यायचं आहे. महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठा संघ त्यांचा सन्मान होतोय. विक्रोलियन्स विक्रोळी लगातार दुसऱ्या संडेला 1 लाखाचं विजेतेपद यांनी मिळवलंय. आणि माहुलला आल्यानंतर त्यांची गाडी रुळावर येत असते. आज मात्र माहुलला पुन्हा एकदा रुळावर आली आहे. तर सन्मानित केलं जात आहे प्रत्येक खेळाडूला आठवण म्हणून या स्पर्धेची मा वैष्णोदेवीची प्रतिकृती असणारा चांदीचा सिक्का दिला जातोय. योगेश वैद्य काल मात्र जबरदस्त खेळी या ठिकाणी झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. बलाढ्य संघाला पराभूत करण्यामध्ये त्यांचा वाटा होता. योगेश तदनंतर संदीप यादव जोगेश्वरी तदनंतर सन्मान केला जातोय ज्या खेळाडूचा मुंबईच्या अंडर 19 संघात खेळणारा खेळाडू तनुष कोटियन जोरदार टायलच्या करता जोरदार स्वागत करायचं आहे. करुणाकरण कोटियन यांचे चिरंजीव तदनंतर राज आकाश आकाश शर्मा सन्मानित केलं जात आहे. तदनंतर गिरीश कोचरेकर शिंद्रा टोयोटा या व्यावसायिक संघातून ज्यांना आपण खेळताना पाहतो. तदनंतर महाराष्ट्र रणजीपट्टू शशी कदम यांचं या ठिकाणी कालचा दिवस गाजवला ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून. कित्येक नामवंत खेळाडू उपस्थित राहिले पैकी एक. तदनंतर मनीष आणि तदनंतर कॅप्टन कुल अमोल म्हात्रे सर. सन्मानित केलं जात आहे. तदनंतर या स्पर्धेतील ज्यांनी ज्यांनी वैयक्तिक कामगिरी केलेली आहे त्यांचा सन्मान करण्यात येतोय. पुरस्कार अंतिम सामन्याचा अंतिम फेरीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. अप्रतिम कामगिरी केली ज्यांनी. तर फायनल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून
वैयक्तिक पारितोषिक घोषित करतोय. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने निर्धाव षटक टाकलं तब्बल 3 विकेट घेतल्या संदीप पवार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. प्रकाश माहुलकर यांच्या शुभेच्छा पारितोषिक दिला जाणार आहे संदीप पवार. जो संदीप पवारला आपण पाहत असतो स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेकडून देखील त्याला आपण खेळताना पाहत असतो. लेदर बॉलचं क्रिकेट संदीप पवार ठरतोय या स्पर्धेतील फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदीप. तर संदीप एज बॅक म्हणेल विक्रोलियन्स भरात आलाय आणि संदीप देखील भरात आलाय म्हणेल कारण बऱ्याच दिवस मी तुला पाहत नाही खेळताना. टेनिस बॉलचं क्रिकेट लेदर सातत्याने खेळत असतो तर काय म्हणशील संदीप आज तुझ्या या खेळीमुळे संघाला विजय मिळालाय. खूप दिवस झाले मी टेनिस क्रिकेटला खूप म्हणजे खूप कमी खेळतोय आणि लेदर क्रिकेट जास्त चालू असल्यामुळे थोडा वेळ देता येत नाही पण तरी पण आणि काही टुर्नामेंटला माझी बॉलिंगही व्यवस्थित होत नव्हती पण तरी अमोल म्हात्रेनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि तरी मला खेळायला दिला आणि आमच्या टीममध्ये बॉलर्स पण भरपूर आहेत जे त्या बॉलिंगमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे तर त्यामध्ये मला त्याने जो विश्वास दाखवला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि काय म्हणशील आयोजनाविषयी जय मातादी ग्रुपने आयोजित केलेलं हे माहुलगाव विक्रोळींचं देखील फेवरेट ग्राउंड आहे त्या आयोजनाविषयी काय म्हणशील. आयोजनाविषयी असं सांगेन की आम्हाला नेहमीच या ग्राउंडवरती खेळायला भरपूर आवडतं आणि आम्ही अमोलही सांगत होता बाकीचेही प्लेयर म्हणतात की माहुलच्या टुर्नामेंटची आपण फायनल जिंकायचीच आहे त्यामुळे मेहनत करायची आणि कसंही करून जिंकायचं. तर धन्यवाद संदीप या ठिकाणी मानकरी ठरतोय तो अंतिम सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचचा. तदनंतरचं पारितोषिक असणार आहे ते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जात आहे रमाकांत कोळी साहेबांच्या शुभ असते. रमाकांत कोळी साहेबांना विनंती आपण या ठिकाणी यायचं. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर पारितोषिक जात आहे. वय वर्ष 17 असणारा खेळाडू आहे वेसावे गावचा समाधान आहिरकर. वेसावे गावचा खेळाडू वयाच्या 17 वर्षी पहिली स्पर्धा मोठी खेळण्यासाठी आला आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय. 17 वर्षी पहिलीच मोठी स्पर्धा लाखाची खेळण्यासाठी दाखल झालाय आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक जिंकलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर जबरदस्त कामगिरी. तर समाधान समाधान दोन शब्द बोलावंच लागेल कारण काय म्हणशील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक मिळालंय आज तुला. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली लहान वयात आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान तुला जातोय त्याबद्दल. मी एवढंच बोलेल की हे माझ्या मेहनतीचं फळ आहे. जास्त काही म्हणजे मेहनत केली तेव्हा यशस्वी झाले मला एवढं सांगू शकतो. बाकी जय माता दी. तर बरेच काही खेळाडू असतात ते तोंडाने कमी बोलतात आणि आपल्या खेळाने बोलत असतात त्यापैकी हा एक आहे असं म्हणावं लागेल. परंतु हे जे त्याला पारितोषिक मिळालंय यापुढील कारकिर्दीसाठी नक्कीच ऊर्जा देईल. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या वयासाठी झाल्या पाहिजेत. 17 वर्षी कामगिरी तो करतोय. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे. विक्रोलियन्स विक्रोळी संघाचा संदीप पवार पुन्हा एकदा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट श्रीनाथ कोळी साहेबांच्या श्रीनाथ कोळी साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिला जाणार आहे. संदीप पवार पुन्हा एकदा येतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय या स्पर्धेतील आणि संदीप इज बॅक कारण विक्रोलियन्स संघाला अव्वल क्रमांकावर घेऊन जाणाऱ्या खेळाडूंमध्ये मोलाचा वाटा संदीप पवारचा आहे आणि आज पुन्हा एकदा भरात आलाय संदीप पवार. जबरदस्त कामगिरी संदीप पवारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक मी घोषित करतोय. काही सांगू शकता का तुम्ही या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय ज्यांनी धावांचा पाऊस पाडला या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्र रणजी पटू शशी कदम तब्बल 80 धावा या स्पर्धेमध्ये पटकावल्या.
काल तब्बल 62 धावांची नाबाद खेळी केली आणि तब्बल 78 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकांमध्ये 62 धावांची नाबाद खेळी केली। तर या ठिकाणी मी पहिल्यांदा विनंती करेल अनंत तरे साहेबांना अर्थात ठाण्याचे माजी महापौर अखिल भारतीय कोळी महासंघाचे अध्यक्ष आयुक्त एकवीरा ट्रस्टचे देखील अध्यक्ष त्यांना विनंती करेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दोन शब्दाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना या ठिकाणी करण्यासाठी। कुलस्वामींनी आयुक्त स्मरण करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जय माता दी ग्रुप ने आयोजित के लिए आज हा क्रिकेट बक्षीस समारोह समय उपस्थित माननीय श्री शिवसेने के उपविभाग प्रमुख अशोक माहुलकर प्रकाश माहुलकर मानसी कोळी कोळी साहेब चारुदत्त कोळी केशवीनाथ कोळी राजराम कोळी उपस्थित सर्व आयोजक अशोकला मदत करणारे सगळे आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सगळे स्पर्धक बांधवांनो भगिनी मित्रांनो अंधार होत चालले जास्त बोलणार नाही परंतु चंद तुम्ही मगाशी एक उल्लेख केला तो मला आठवला चेतन शर्माचा मी माझ्या आयुष्यात खो खो खेळलेला आहे क्रिकेट कमी खेळलोय पण क्रिकेट पाहताना आनंद होतो पूर्ण जगाला वेळ लावणारा हा क्रिकेट जो आहे तो फक्त हिंदुस्थान आणि पाकिस्तान मॅच आधी स्तरच पाहतो मी आणि मला आठवतं आज सुद्धा आठवतं की 4 रन्स पाहिजे होते एक बॉल बाकी होता कपिल कॅप्टन होते आणि चेतन शर्माचं बॉलिंग होतं आणि त्यांनी एक बॉल टाकला मेदादने तो चोपला 6 रन्स काढले आणि मॅच घालवली सांगण्याचा तात्पर्य देशासाठी खेळलं पाहिजे आपण जिंकणे येतो त्यासाठी खेळलं पाहिजे जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे या ठिकाणी अशोकनी ह्या स्पर्धा आयोजित करून विविध क्रिकेट प्रेमींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर कोळी समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। समाज एक संघ व्हायला पाहिजे आपण क्रिकेट खेळतो म्हणजे पाहतो म्हणजे काय पाहतो की समोर खेळणारा त्याला बॉलिंग टाकणारा आउट घेण्यासाठी ग्राउंडमध्ये असलेले 11 लोक प्रयत्न करतात बॉलिंग करणारा मागे एसटी रक्षक असतो प्लेयर्स असतात बाकीचे वर मारला तर कॅच पकडणारे असतात असंच समाजाचं आहे हे एक सांघिक खेळ आहे हा सांघिक खेळ खेळताना दुजाभाव न करता आपला संघ जिंकला पाहिजे आपण जिंकलो पाहिजे हीच मनोकामना मनात असते ती ह्या ठिकाणी पाहायला मिळाली। आज म्हणजे आता शेवटचा फायनल पाहताना असं वाटलं होतं आम्हाला की जो संघ जिंकला तो हरणार नक्की हरणार परंतु एक सिक्स मारली आणि नंतर तो गेम असं क्रिकेटमध्ये होत असतं चिकाटी आणि जिद्द ही ठेवायची फक्त जाता जाता एकच सांगेन की आम्ही कोळी बांधव साहेब बरोबर ना बाजूला असलेल्या समुद्रावरती प्रेम करणे सागरावरती प्रेम करणारे आहोत ना आम्ही सागरावरती एवढं प्रेम केलं की कळत न कळत आमचं नवसागर होतं प्रेम वाढलं आणि सागराचं प्रेम कमी झालं म्हणून क्रिकेट बांधवांना विनंती करेन की तुमचं क्रिकेटवर प्रेम असू देत आमचं सागरावरती प्रेम वाढू देत आणि दोघांचंही कुठे नवसागरवरती प्रेम कधीच नको येऊ देत हीच सदिच्छा व्यक्त करतो। अशोक आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना ज्यांनी ह्या संपूर्ण खेळ आयोजन करण्यामध्ये जो मदत केली त्यांना धन्यवाद देतो आपल्याला सुद्धा उत्तुंड आणि निरोगी आयु मिळो अशा प्रकारची प्रार्थना करून या ठिकाणी 3 तारखेला देवी एकवीरची पालखी सोहळा आहे 4 मान आहे सगळ्याला जाहीर आमंत्रण करून तूर्त थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। तर धन्यवाद साहेब आपलं मार्गदर्शन मोलाचं असणार आहे यापुढील कालावधीमध्ये देखील म्हणजे याही पेक्षा मोठी स्पर्धा जय माता दी ग्रुप पुढच्या वर्षी याच मैदानात भरवण्या नक्कीच भरवील आणि आपला हा मुलाचा सल्ला नक्कीच आम्ही मान्य करू। तर यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत
तर साहेबांना विनंती करेल सन्मानित करण्यासाठी संपूर्ण जय माता दी ग्रुपला ज्यांनी सातत्याने चौथ्या वर्षी क्रीडा स्पर्धा भरवतायत आणि नुसती भरवली नाही तर यशस्वी करून दाखवली आहे. संपूर्ण ग्रुपने यायचं आहे, त्यांचा सन्मान अनंत तरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. संपूर्ण ग्रुप जय माता दी ग्रुपचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संपूर्ण जय माता दी ग्रुप त्यांचा सन्मान अनंत तरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. अशोक माहुलकर साहेबांच्या उपस्थितीत केला जाईल सन्मान केला जातो संपूर्ण जय माता दी ग्रुपचा, ज्यांनी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन उत्कृष्टपणे केलं, त्या क्रीडा स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलं त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. जय माता दी ग्रुपचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर या मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक बाकी आहे. या संपूर्ण स्पर्धेवर ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलं, ज्याचा ठसा या संपूर्ण स्पर्धेवर उमटला, तर कोण असणार आहे मॅन ऑफ द सिरीज? तर अंदाज चुकलाय तुमचा आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मान जातोय तो कोळी बांधव आहे, रितेश मडवी ठरतो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. रमाकांत गोळी यांना विनंती आहे, आपण सन्मानित करायचंय. जोरदार टाळ झाला पाहिजे. नवी मुंबईचा हा कोळी सुपरस्टार या ठिकाणी दाखल झाला मामाच्या गावामध्ये आणि नुसता मामाच्या गावामध्ये येऊन मात्र धुमाकूळ घातला. अर्धशतक आजच्या दिवसातील त्यांनी मिळवलं आणि न्यू अहमदाबाद स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक बॅट देखील देण्यात येते रितेश मडवीला. जोरदार टाळ्या, मन जिंकून घेतली. कालच्या दिवसभरात 5 अर्धशतक लगावली, परंतु आजच्या दिवसभरात एकच कोळी बांधव असा होता ज्याने अर्धशतक लगावलं, त्याचं नाव रितेश मडवी. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. रितेश जी काय म्हणाल, मुंबईमध्ये हा कामगिरी, बरे तुमच्या मामाचं गाव आहे परंतु मुंबईत येऊन तुमच्या संघाचा आणि तुमचा परफॉर्मन्स झालाय, या परफॉर्मन्स विषयी रितेश जी काय म्हणाल? सर्वप्रथम मी जय माता दी ग्रुप यांचं आभारी मानेन की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सहभाग घेण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं मी खूप खूप आभारी आहे. आणि आपल्या कोळी समाजातील लोकांना पुढे येण्याचं प्रोत्साहन देण्याचं त्यांनी काम केलं, त्याच्याबद्दल आमचा संघ त्यांचा आभारी आहे. तसेच काय म्हणाला, नवी मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईचं क्रिकेट यामध्ये काही फरक आहे का? आणि या आयोजनाविषयी जो कोळी हाफ ठेवला आहे आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा नवी मुंबईत देखील माहुल संघाला तुम्ही एंट्री द्याल का, हे मला म्हणायचं आहे. सर नक्कीच आम्ही त्यांना आमच्या नवी मुंबईमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी सहभागी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि मुंबईचं क्रिकेट हे सर्वप्रथम म्हणजे खूप वर्षापासून चालत आलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं प्रत्येकाचं मोलाचं प्रत्येकाचं चांगलं सहकार्य असं त्यांच्याबरोबर खेळण्याचं हे आमचं चांगलंच म्हणजे योगदान असेल आमच्याबरोबर त्यांचं पण, त्याबद्दल आम्ही तुमचं आभारी आहे. धन्यवाद रितेश मडवी. एकदा सर्वांना विनंती करील या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे रितेश मडवी. नवी मुंबईच्या या कोळी बांधवाने आज मात्र मुंबई जिंकली, माहुल जिंकलं, सर्वांची मन देखील जिंकून घेतली लाजवाब फलंदाजीच्या जोरावर. तदनंतर या ठिकाणी मी कर्णधाराला आमंत्रित करील आणि सर्व खेळाडूंना नवसाती दिवा ऐरोली कोळीवाडा या संघातील सर्व खेळाडूंना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तर अनंतरे साहेबांच्या शुभ हस्ते आणि अशोक माहुलकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. नवसाती दिवा ऐरोली कोळीवाडा नवी मुंबई या संपूर्ण संघाने मुंबईत येऊन आपला नवी मुंबईचा ऐरोलीच्या कोळीवाड्याचा झेंडा माहुलमध्ये फडकवला आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं जात आहे. आज मात्र ऐतिहासिक दिवस असेल, प्रत्येक जण जोपर्यंत क्रिकेट खेळाल हा दिवस मात्र तुम्हाला नक्की स्मरणात राहील. तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरतात या ठिकाणी. द्वितीय क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी ठरतायत नवसाती दिवा. नवी मुंबईचा संघ मुंबईत आपल्या खेळाचा ठसा उमटवताना पाहायला मिळतोय, अप्रतिम कामगिरी करत या स्पर्धेवर. जय माता दी, जय माता दी. आणि क्रिकेटच्या या खेळाचा उपविजेतेपद 50,000 पारितोषिक, 50,000 पारितोषिक या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो नवसाती दिवा.
आणि अंतिम फेरीचा पारितोषिक देण्याच्या अगोदर मी कर्णधारांनाच या ठिकाणी विनंती करेन. पहिल्यांदा आपण या ठिकाणी यायचंय. अमोल म्हात्रे सरांना जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मुंबईतील सर्वाधिक डिसिप्लिन कर्णधार आणि या जय माता दी चषकावर चौथ्यांदा आपलं नाव कोरताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील साहेब असा संघ आहे. सकाळी 7:30 वाजता त्यांना मॅचला बोलवा, 7:15 वाजता टीम उपस्थित राहते. एवढा डिसिप्लिन संघ, एकमेव संघ आणि मुंबईतील सर्वाधिक सर्वांचा लाडका संघ. आणि बॅक टू बॅक दुसऱ्या संडेला, कारण गेल्याच रविवारी राणीबाग चषक स्पर्धा झाली, भायखळ्याला 1 लाखाची अंतिम विजेतेपद मिळवलं आणि दुसऱ्या संडेला आज जय माता दी चषकावर देखील 1 लाख आणि अव्वल नंबरचा मानकरी ठरतायत. तर सर काय म्हणाल या यशाबद्दल, काय म्हणाल चौथ्या वर्षी विजेतेपद मिळाल्याबद्दल आणि काय म्हणाल माहुल गावाबद्दल? सर्वप्रथम मी यशाबद्दल म्हणेन की हे यश कसं असतं की आता जेव्हा आम्ही माहुलमध्ये खेळायला येत होतो, इकडच्या प्रेक्षकांचं किंवा क्रीडा रसिकांचं जे प्रेम आहे त्यांच्या मनात असतं की ठीक आहे विक्रोलियन्स आलं म्हणजे विक्रोलियन्स संघ इथून जिंकूनच गेला पाहिजे. तर या प्रेमामुळे असं असतं की तुमचा खेळ बहारतो, तुमचा खेळ अजून चांगला होतो. आता आम्ही इथे आलो की इथे आम्ही नेहमी जेवतो, तर तिकडे ज्या मावशी आहेत किंवा ज्या आजी आहेत त्या पण म्हणतात की अमोल तुमचा संघ इकडे जिंकला पाहिजे. तर त्यांचा आशीर्वाद असतं, सगळ्यांचा मोठ्यांचा आशीर्वाद असतं. क्रिकेटमध्ये हार जीत ही होत असते, पण जय माता दी या टुर्नामेंटमध्ये आम्ही सातत्याने, आता मला वाटतं 3रं वर्ष आहे की आम्ही हे फायनल इथे जिंकलेलो आहे. तर हे थँक्यू. तर हे मी म्हणेन की सगळ्यांची मेहनत तर असतेच, पण मेहनतीबरोबर तुम्हाला जे एक प्रेम लागतं, तुम्हाला जी एक साथ लागते क्रीडा रसिकांची, ती पण तितकीच मोलाची आणि तितकीच इम्पॉर्टंट असते. तर मी म्हणेन की 3रं वर्षाचं आमचं विजेतेपद हे माहुलकरांसाठी आहे आणि हे असंच आमच्यावर तुमचं प्रेम असू द्या. जय माता दी. आणि सध्या मंगेश वैती हा आमच्यामध्ये रेग्युलर या वर्षापासून खेळतोय, म्हणजे काही मोठ्या टुर्नामेंट्सला असतो. सुप्रीमोला पण मंगेश असेल, तर आता मंगेश जेव्हा आमच्यामध्ये असेल तेव्हा सगळ्यांनी येऊन मंगेशच्या खेळासाठी आणि विक्रोलियन्ससाठी तुम्ही येऊन साथ हे करावं. थँक्यू. नक्कीच असणार आहे, कारण मंगेश वैती ज्या वेळेला विक्रोलियन्स मध्ये खेळतो समान माहुलकरांचं लक्ष असतं त्या सामन्याकडे आणि विक्रोलियन्स जिंकावे अशीच प्रार्थना असते. तर या संघाला देखील या पुढील कालावधीमध्ये आगामी टुर्नामेंट साठी शुभेच्छा असतील. संपूर्ण संघाला आमंत्रित करतोय. अनंत तरे साहेबांच्या शुभा असते अशोक माहुलकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि संपूर्ण जय माता दी ग्रुपच्या देखील उपस्थितीमध्ये अंतिम विजेतेपद विक्रोलियन्स विक्रोळी अमोल म्हात्रे आणि कंपनी 1 लाख रुपये आणि या ठिकाणी करंडक मानाचा दिला जातो तो विक्रोलियन्स विक्रोळी संघाला प्रदान केला जातोय. तर सर्वांच्या शुभेच्छा असतील. राहुल राय, संदीप यादव, योगेश वैद्य, मणी सिंग, आकाश, तसेच शशिकांत कदम, लकी बाजवा, विलास यादव, विलास नाईक, तसेच प्रतीक पाटील, अमोल म्हात्रे, अक्षय, या सर्वांचा आभारी आहे या आणि तसेच सर्वांना सर्वांचं अभिनंदन असणार आहे. अभि आपलं देखील अभिनंदन असणार आहे. निशांत शिवलकर आपलं अभिनंदन या ठिकाणी. गिरीश कोचरेकर, तनुष कोटियन, सर्वांचं कारण प्रथम क्रमांक तुम्ही मिळवलाय आणि या मानाच्या करंडकामध्ये जय माता दी चषकावर विक्रोळीचं नाव कोरलंय, अमोल म्हात्रे सरांचं नाव कोरलंय आणि पुन्हा एकदा विक्रोलियन्स इज बॅक. जय जय मात प्रेम से बोलो. वी फॉर विक्रोलियन्स, वी फॉर विक्ट्री पुन्हा एकदा साबित केलेला आहे या विक्रोलियन्सच्या वीरांनी आणि विजेतेपद या ठिकाणी मिळवलं जातं विक्रोलियन्स विक्रोळी. तर जबरदस्त क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पार पडली. ज्यांनी ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार. तसेच जर चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि या क्रीडा स्पर्धेची या वर्षीसाठी सांगता झाली आहे आणि पुढल्या वर्षीसाठी या जय माता दी चषकामध्ये आपण पुन्हा एकदा याच व्यासपीठावर भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.